दहीहंडी उत्सवात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांचा राज्यभरातनं निषेध केला जातोय. पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात जोडे मारून आणि हात कलम करत आंदोलन करण्यात आलंय. राम कदम यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा राम कदम आणि सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिल्या आहेत. यावेळी राम कदम यांच्या प्रतिमेचे हात छाटण्यात आले आहेत. राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठला आहे. राम कदम यांची निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे. आज संपूर्ण देशामध्ये जे भाजपच्या आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे की ज्याच्यामुळे पूर्ण महिला वर्गामध्ये असंतोषाचं वातावरण आहे, प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या पायातली चप्पल काढून त्याचं तोंड या ठिकाणी सडकलं पाहिजे. आणि शिवसेनेने जाहीर निषेध म्हणून आज जे शिवसाईचं सरकार आमच्या या राज्यामध्ये असायला पाहिजे होतं, छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी निश्चितपणे या कदमाचा चौरंग या ठिकाणी केला असता, हातपाय कलम केले असते. ती आमच्या मनातली संकल्पना आपण या ठिकाणी करण्यासाठी निषेध म्हणून आज आम्ही शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करून आज कदमांच्या पुतळ्याचा चौरंग या ठिकाणी केलेला आहे.